नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत तारक मेहता का चष्मा मधील अभिनेत्री दिशा वकानीने या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारली होती तिची आगळी वेगळी स्टाईल आणि गुजराती बोलण्याचा कॉमेडी लहेजा यामुळे रसिकांवर तिने वेगळीच मोहिनी घातली होती तिच्या अभिनयाच्या याच वेगळेपणाला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते दिशाने खिचडी आहट आणि सी या मालिकांमध्ये काम केले होते याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दयाबेन अर्थात अभिनेत्री करिअर तिचा अभिनय आणि लग्न याविषयी जाणून घेणार आहोत दिशा वकानीचा जन्म गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामध्ये सतरा ऑगस्ट एकोणीशे अष्ट्यात्तर मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला होता दिशाला तिच्या घरातूनच अभिनयाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते कारण तिचे वडील भीम वकानी हे स्वतः गुजराती नाटकांमधील प्रमुख कलाकार आहेत तसेच दिशाचा एक भाऊ आहे ज्याचे नाव मयूर वकानी असे आहे तो सुद्धा चांगला कलाकार आहे दिशा आणि मयूरने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत एकत्र काम केले आहे मालिकेत दयाबेनचा दाखवण्यात आलेला भाऊ सुंदरलाल हा दिशाचा भाऊ आहे हे हे सख्खे भाऊ आहेत अनेकांना नसेल दिशाने अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून ड्रॉमॅटिक आर्ट्स मध्ये पदवी मिळवलेली आहे दिशाने महाविद्यालयीन काळापासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती तिने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले होते दिशाने तिच्या करिअरची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेल्या कस्मीन द अनटच या हिंदी चित्रपटातून केली होती हा चित्रपट ब्रिगेड कॅटेगरीत होता दिशाने या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले होते हा चित्रपट फार काही चालला नव्हता ते अतिशय कमी लोकांना माहीत आहे की करिअरच्या सुरुवातीला दिशाने अनेक बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले होते दिशाने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये काम करण्यापूर्वी बरीच वर्षे संघर्ष केला होता तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते दिशाने बॉलिवूडची दिवामाजी विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत जोधा अकबर या चित्रपटात काम केले होते या चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशन हा अकबरच्या भूमिकेत तर ऐश्वर्या ही जोधाच्या भूमिकेत होती दिशाने या ऐतिहासिक सिनेमात ऐश्वर्याच्या दासीची भूमिका निभावली होती तिची ही भूमिका जास्त मोठी नव्हती त्यामुळे तिची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात ही राहिली नसेल जोधा अकबर व्यतिरिक्त दिशाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गाजलेल्या देवदास चित्रपटामध्ये काम केले होते या सिनेमात अभिनेता शाहरुख खान अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन माधुरी दीक्षित आणि कलाकारांच्या भूमिका होत्या हा चित्रपट चांगलाच गाजला होता यासोबतच दिशाने अभिनेता आमिर खान सोबत मंगल पांडे या चित्रपटात काम केले होते या सिनेमात तिने एका वेश्याची छोटी भूमिका साकारली होती बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर अभिनेत्या तुषार कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या गाजलेल्या सी कंपनी चित्रपटात ही काम केले होते या सिनेमाची निर्मिती एकता कपूरने केली होती दिशाने चित्रपटात एका विधवा महिलेची भूमिका साकारली होती याशिवाय दिशा आणि अभिनेत्री दिलीप जोशी यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या लव्ह स्टोरी दोन हजार पन्नास या सिनेमात ही एकत्र काम केले होते तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना दिशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये दिशाने चार्टर्ड अकाउंटंट मयूर पांड्या यांच्याशी मुंबईमध्ये लग्न केले होते या दोघांची भेट काही कामासंदर्भात झाली होती त्यावेळी मयूर यांना माहीत होते की दिशा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जेव्हा दोघांनाही वाटले की त्यांच्यात काहीतरी खास बॉन्डिंग आहे त्यानंतर त्यांनी एकमेकांना समजण्यासाठी काही वेळ दिला त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दिशाने तिचे हे लग्न खूपच खासगी ठेवले होते तिच्या लग्नामध्ये केवळ कुटुंबीय मित्रमंडळी सहभागी झाले होते त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते लग्नात लाल रंगाचा गुजराती लेहंगा परिधान केला होता त्यावर सुंदर मिरर वर्क होते या दिशा खूपच सुंदर दिसत होती दिशाच्या पतीने सफेद बदामी कॉम्बिनेशनची शेरवानी परिधान केली होती या दोघांची जोडी कमाल दिसत होती त्यांचा हा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता दिशाने दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या मुलीला जन्म दिला या मुलीचे नाव त्यांनी स्तुती पांड्या असे ठेवले होते दिशा टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे दिशा घराघरात जाऊन पोहोचली होती तिने बरीच मेहनत करून हे यश मिळवले होते सध्या ती मालिकेत नसली तरी तिचे फॅन्स तिला खूप मिस करतात या मालिकेतून दिशाला भरपूर लोकप्रियता आणि पैसे मिळाले होते दिशाचे एकूण उत्पन्न हे सदोतीस कोटींच्या घरात आहे दोन हजार सतरा मध्ये मुलीच्या जन्मानंतर मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता ही तिने मॅटरनिटी लिव घेतली होती मालिकेतून दयाबेनने ब्रेक घेतल्यामुळे तिचे चाहते काहीसे नाराज झाले होते विशेष म्हणजे मेकर्सनेही तिच्या जागी कुणाला रिप्लेस केले नव्हते दिशाने मालिकेतून ब्रेक घेऊन पाच वर्ष झाली आहेत दिशा मालिकेत पुन्हा येईल असा विश्वास चाहत्यांना वाटत होता मात्र दिशाने ही मालिका सोडल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे कोइमोई या पोर्टलच्या रिपोर्टनुसार मॅटर्निटी लिव्ह नंतर दिशासोबत मालिकेच्या मेकर्सची बातची सुरू होती जेणेकरून ती शो मध्ये पुन्हा परतावी तिच्या एंट्री संदर्भात योग्य वेळ आणि स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू होते मालिकेचे निर्माते काही गोष्टी संदर्भात दिशा सोबत चर्चा करत होते परंतु दुर्दैवाने ही चर्चा काही सफल झाली नाही याच कारणामुळे दिशानेही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते